कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतनं मनसेची माघार. कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे अर्ज भरणार नाहीत. निरंजन डावखरेंचा मार्ग सुकर. भाजपच्या वतीनं कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे रिंगणार. आज कोकण भवनात अर्ज भरणार. कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार दिलेला असतानाही उद्धव ठाकरे गटही उमेदवारी देण्याबद्दल ठाम. ठाकरेंकडनं किशोर जैन आपला उमेदवारी अर्ज भरणार. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव नलावडे कोकण भवनात जाऊन अर्ज भरणार. राज्यातले दोन मंत्री हजर असतील. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 23 अर्ज दाखल. विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. प्रफुल्ल पटेलांसारखा न्याय सर्वांना हवा. संजय राऊतांची मागणी. आपली संपत्ती जप्त केली म्हणून आपण दुसऱ्या पक्षात गेलो नाही. संजय राऊतांची प्रफुल्ल पटेलांवर टीका. मोदींना सरकार बनवताना नाकी नऊ येतील. संजय राऊतांचं वक्तव्य. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.